बाटलीतलं भूत जगू दादा, आज आम्ही एक अजब गोष्ट बघितली. जंगलात नदी किनाऱ्यापासून जरा आत काय बघितलं? एक मोठी बाटली. काय बाटली? हो, वेगळीच बाटली होती. आत काहीतरी हलत होत. काय फालतू गिरी लावली रे? फालतू नाही, मला वाटत कि त्यात नक्की भूत असणार. अरे जंगलातलं भूत तर मीच होतो, हे दुसरा कोणी भूत नाहीये. नाही दादा, मी पाहिलं ना. जग्गू दादा, हे अल्लादीनचं भूत असलं तर? अरे हो रे, मग तर आपली चांदीच चांदी. जा रे गोलू, ती बाटली घेऊन ये. मी ना जाणार, मला भीती वाटत रे बाबा. अरे घाबरतोस काय, मी आहे ना. भूत भीत काही नसत रे. मग तूच जा ना. घाबरतो काय मी, पण जर ते खरंच भूत असेल तर मला वाटत कि ते जग्गू दादाच गुलाम बनलं पाहिजे. बरोबर, चला सगळेच जाऊ आपण तिथे. बाटली असेल कुठेतरी त्या झाडीत, बघूया. मिळाली, बघू मला. तूच उघडती दादा? उघडतो, पण काय लफड तर नाही ना होणार? अरे काही नाही होणार, अल्लादीनची गोष्ट ऐकलेस ना तू. हे भूत एकदम आज्ञाधारी असतात. मर जे होईल ते बघून घेऊ. उघडतो रे बाबा मी. आज्ञा मालक, तुम्ही मला मुक्त केलं, मी तुमचा गुलाम आहे. अरे हे स्वप्न तर नाही ना, हे तर खरंच भूत निघालं की? तू माझ्या सगळ्या आज्ञा ऐकणार? तुमची इच्छा माझ्यासाठी हुकुम आहे. क्या बात है, आमच्यासाठी चिकन तंदुरी घेऊन ये. जशी आज्ञा मालक. हे घ्या मालक. अरे ही तर कमालच झाली. जग्गू दादा, आता तर तुम्ही जंगलाचा राजा सुद्धा बनू शकाल. काय आज्ञा आहे मालक? अरे मला खाऊ तर दे आधी. नाही मालक, तुम्हाला मला सतत काम द्यावच लागेल. अरे बाबा, असेल तेव्हा देईन काम. नाही, आत्ता काम द्या. मला काम दिलं नाही तर मी माझ्या मर्जीनी काम करीन आणि तुम्हाला उलट टांगून धुलाई करीन. काय काळू, तू याला पण माझी सुपारी दिलीस की काय? अरे नाही दादा, मी काही केलं नाही. या भूताला वेड लागलंय. लवकर काम द्या नाहीतर. जा माझी गुहा स्वच्छ कर, एकदम चकाचक झाली पाहिजे. जशी आज्ञा मालक. हे तर लफडच आहे. काम झालं मालक. काय इतक्या लवकर? अजून काम द्या. आता बघतो याला. जा एक गाडी घेऊन ये. गाळणी कशासाठी? तू फक्त बघ याला कशी शेंडी लावतो ते. मी ही घ्या मालक. आता या गाळणीत भरून नदीचं पाणी जंगलातल्या सगळ्या झाडांना देऊन ये. जा. जशी आज्ञा मालक. बघितलं, आता आयुष्यभर हा हेच काम करत राहील.
गाळणीतून पाणी. जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा त्याला बोलवू, परत हेच काम देऊ. कमी समजू नका दादा. मला तरी भूत जाम डोकेबाज वाटत हा दादा. याने हे पण काम केलं तर मग मेलोच आपण. दादा आपण मिकीच्या टीमची मदत घेऊया का? वेळ फार कमी आहे दादा, याचं काम संपलं तर आपली काही खैर नाही. अरे गाळणीने कसं पाणी देणार तो? पण तुमचा म्हणणं पण बरोबर आहे. लवकर चला दादा. अरे वा, आज अख्खी टोळी एकत्र जंगलात फिरतीये. मला यांचे चेहरे घाबरलेले का वाटतात? काय चाललंय मिकी राणी? काय जग्गू, आज सगळे एकदम फाइटिंग करून आलात की काय? अगं नाही, पण आज अख्ख्या सुंदर बनावर संकट आलंय. का? काय झालं? जंगलात एक भूत आलंय आणि त्याला सतत काम द्यावं लागतं, नाहीतर ते आपल्या सगळ्यांना उलटा टांगून मारणार आहे. अच्छा, आधी जग्गूचं भूत आणि आता हे भूत. आम्हाला मूर्ख समजलात काय? अरे नाही, खरंच. पण घाबरायचं काही कारण नाही. मी आहे ना, मी त्या भूताला असं काम दिलंय की तो या जन्मात पूर्ण करू शकणार नाही. पण आम्ही विचार केला की सगळ्यांना सांगावं. काम झालं मालक. भूत पळा पळा. घाबरू नका मुलांनो, मला काम द्या, मग मी काहीही करणार नाही. ए, मी तुला गाळणीने सगळ्या झाडांना नदीचं पाणी द्यायला सांगितलं होतं ना? ते तर झालं. झालं? त्यात तर पाणी भरूच शकत नाही. मी स्मार्ट भूत आहे, मला शेंडी लावताय काय? मी त्या गाळणीची भोक मेणाने भरून टाकली आणि सगळ्या झाडांना पाणी दिलं. मी एकदम सुपर फास्ट आहे मालक, मला काम द्या, नाहीतर तुम्हाला उलटा टांगून छोडून काढीन. नका, मला माफ कर रे बाबा, सोड मला. तू फक्त यालाच मारणार ना? हो, कारण हेच माझे मालक आहे. आपल्याला उल्लू बनत होता, मग मार त्याला, आम्हाला काय? या तिघांनाही मार. नको नको, वाचवा, काहीतरी कर मिकी. मिकी वाचव ग मला, आपल्यातले भांडण नंतर बघू आपण. काहीतरी करावंच लागेल, त्या जग्गूला मरू दे, आपल्याला काय? पण जंगलात असं भूत असणं योग्य नाही. आयडिया, तुम्ही मला साथ द्या हा, मी बरोबर फसवते याला. जग्गू, हे भूत काही करू शकत नाही. घाबरू नकोस, हे भूत नकली आहे. काय? मी तुला नकली वाटलो? हो, तू खरोखरच भूत असू शकत नाहीस. अलादीनचं खरं भूत तर बाटलीत किंवा दिव्यात असत. अरे काय बोलतेय, गई भैंस पाणी मे, हा तर बाटलीतच होता, मीच बाहेर काढला त्याला. खरं भूतच आहे, शेकडो वर्ष बाटलीत बंद होतो, यांनी मला बाहेर काढलं. आता मला काम द्या, नाहीतर मारून टाकीन. तू काही बोलशील, आम्ही कसं मानू? कुठे आहे ती बाटली? चला दाखवतो मी तुम्हाला. मिकी हे काय करतेय? त्या भूता बरोबर पंगा का घेते? जग्गू बरोबर आपल्याला पण मरवणार की काय? ही ती बघ, याच बाटलीत होतो मी, हो की नाही मालक? अरे हो रे बाबा, या काळूने मला भडकावला आणि मी याला बाहेर काढलं. शक्यच नाही, एवढा मोठा तू एवढ्याशा बाटलीत कसा मावणार? हा खोटं बोलतोय. आणि जग्गू तर खोटारडाच आहे,
अरे या सगळ्यांना वेड लागलाय की काय? अरे नाही, हे सगळे भूताला फसवतात, आता कळलं। चल जग्गू, तू तुझा रोल नीट कर रे बाबा, नाहीतर गेलास कामातून। बरोबर आहे मिकी, मला नीट आठवत नाहीये की हा याच बाटलीत होता की नाही। अरे जग्गूनी याला बाहेर काढलंच नाहीये, मग तो तुझा मालक कसा झाला रे? भूत असून खोटं बोलतोस, शोभत नाही हो तुला। शी, अच्छा भूत भाऊ, दुसऱ्या कोणाला तरी शेंडी लाव ह, याचा आणि तुझा काही संबंध नाही। ए चुप, बडबड बंद कर, भूत कधी खोट बोलत नाही। मी याच बाटलीत होतो। पण इतक्या छोट्या बाटलीत तू राहशीलच कसा? नक्की राहू शकतो। मग सिद्ध कर, आज जाऊन दाखव। अरे हा काय जाणार, वाट बघ। असं काय? आता दाखवतो तुम्हाला। अरे बघतोस काय जग्गू, झाकण लाव लवकर। झालं समाधान, आता मला बाहेर काढा। बाहेर? वेड लागलाय की काय मला? म्हणजे? म्हणजे तू झोप आता आरामात बाटलीतच। चला ही बाटली नदीत फेकून देऊया। आणि इकडे मी फेकतो, ही सगळी माझीच चूक आहे। थँक यू मिकी, तू आज सगळ्यांचाच जीव वाचवलास। ठीक आहे रे, तुम्ही सगळे सुंदरबनचेच आहात ना, चला जाऊया आता। थँक यू मिकी, मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही। जग्गू दादा, ही बाटली तर नदीत फेकायची होती ना? अरे वेडायस की काय, ही बाटली आपण गुहेत लपून ठेवूया। या भूताला ताब्यात ठेवायचा उपाय शोधू। याच्यावर ताबा मिळवला तर सुंदरबनवर राज्य करू शकतो आपण। वा गुरु, तुम्ही तर एकदम महान आहात। धन्य झालो प्रभू, किती नीच डोकं आहे हो तुमचं। जग्गू, जग्गू नाव आहे माझ, बस नाम ही काफी है।